जयसिंगपूर रेल्वे स्टेशनच्या उत्तर दिशेला असलेल्या नवीन सांगली कोल्हापूर महामार्गावरील जयसिंगपूर उमळवाड आणि दानोळी फाटा अपघातास निमंत्रण देत आहेत. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींचं नेहमीच दुर्लक्ष झालेलं आहे. जयसिंगपूरकडे वळण घेण्यासाठी या ठिकाणी एकमेव चांगला रस्ता आहे. तसेच नवीन सांगली कोल्हापूर महामार्ग झाल्यानं या मार्गावर दररोज असंख्य वाहनं धावत असतात. दिवसा एक वेळ मागेपुढे येत असलेल्या वाहनांचा अंदाज लागू शकतो, परंतु सायंकाळी 7 नंतर या मार्गावरून जयसिंगपूरकडे त्याचबरोबर उमळवाड दानोळी या फाट्याकडे टर्न घ्यायचा म्हणजे जीव मुठीत घेऊन वाहन चालवावं लागत आहे. रोड बनवला, रस्त्यांची उंची वाढवली, मात्र पथदिवे बसवण्याचं औदार्य लोकप्रतिनिधींसह सार्वजनिक बांधकाम विभागास करता आलेलं नाही. दिशादर्शक फलक तर डोळ्यात अंजन घालून शोध घ्यावे लागत आहेत. किरकोळ अपघात इथं झालेले आहेत, मात्र एखादा मोठा अपघात झाल्यावरच स्ट्रीट लाईट दिशादर्शक फलक लावणार काय असा संतप्त सवाल उपस्थित होऊ लागला आहे. या गंभीर प्रश्नाकडे शिरोळ तालुक्याचे नामदार म्हणून डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी लक्ष घालून आपल्या फंडातून लवकरात लवकर पथदिवे आणि दिशादर्शक फलके बसवावीत अशी मागणी होऊ लागली आहे.